खूप हाडांच्या डॉक्टरांकडे सुद्धा आम्ही दाखवलं, पण त्यांनी मला हिप रिप्लेसमेंटचा सल्ला दिला. त्यानंतर आम्ही यूट्यूबच्या माध्यमातून डॉक्टर महाजन यांच्याविषयी आम्हाला कळालं. आम्ही नोव्हेंबर 2018 त्यांची भेट घेतली आणि नोव्हेंबर 2018 माझी त्यांच्याकडे ट्रीटमेंट सुरू आहे आणि आता पहिल्यापेक्षा माझं पेन आता बऱ्याच प्रमाणात कमी झालेलं आहे. मी अगोदर जास्त वेळ उभी राहिली की खूप त्रास व्हायचा, आता तो त्रास भरपूर कमी झालेला आहे आणि पायामध्ये जे काही दुखणं होतं, पेन होतं, ते सुद्धा आता बऱ्याच प्रमाणामध्ये कमी झालेलं आहे. तुझं जे ट्रीटमेंट नोव्हेंबरपासून चालू झालं होतं त्याच्यामध्ये आमच्या रेकॉर्ड्समध्ये असं आहे की तुम्हाला सिकल सेल क्रायसिस झाले होते, त्यामुळे त्या स्टेजमध्ये परत आपण बॅक फॉलला आलेलो, तर त्यावेळेच्या कंडिशनबद्दल सांगतो. बरोबर, ही ट्रीटमेंट सुरू असताना मध्येच मला सिकल सेल अनिमिया असल्यामुळे क्रायसिस झाले होते आणि भरपूर त्रास सुरू झाला होता. आणि त्यानंतर मग आम्ही डॉक्टर महाजनांकडे आलो, पुन्हा इथे ॲडमिट झालो, पुन्हा औषधोपचार घेतले आणि आत्ता तेव्हापासून मला हा त्रास आता पूर्णपणे बंद झालेला आहे. तुमच्या सिकल सेलचे जो स्टेटस होता तो आता कसा आहे? आधी मला खूपच म्हणजे त्रास व्हायचा, ओव्हर एक्झर्शन झालं की मला खूप त्रास व्हायचा, त्याप्रमाणे छातीमध्ये दुखणं, बॅक पेन, चेस्ट पेन हे सतत म्हणजे चालू असायचं आणि त्याचा रेंज आता खूप म्हणजे कमी झालेला आहे. आणि नोव्हेंबर 2018 मी एकही पेनकिलर खाल्लेली नाही अजून, नाही तर मला आधी 10 दिवसात किंवा 15 दिवसाला एक पेनकिलर खावी लागायची. तुमचं ब्लड टेस्ट वगैरे केली आहे सिकल सेलसाठीचे, त्यामध्ये काही फरक जाणवले आहेत का? हो, त्याच्यामध्ये पण एज काउंट आता भरपूर वाढलेला आहे. याच्यापूर्वी कधीच नव्हता, 9 ते 10 दरम्यान एच बी असायचा, तो एच बी आता किमान 11-12 रेंजपर्यंत पोहोचलेला आहे, म्हणजे खूप फरक पडलेला आहे, एच बी काउंटमध्ये फरक पडलेला आहे.